श्री स्वामी समर्थ नमस्कार श्रोते हो मी कोमल तुम्हा सर्वांचं कोमल भक्ती या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर श्रोते हो आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र अक्कोलकोटचे महात्म्य चला आपण व्हिडिओला सुरुवात करू स्वामी समर्थ हे सोलापूरवरून आल्यानंतर प्रदीर्घ काळानंतर अक्कोलकोटमध्येच होते त्यांनी तेथील वटवृक्ष मठात बसून अनेक लीला केल्या चमत्कार करून रयतेची दुःख भुसली अक्कलकोट हा एक तालुका आहे अक्कलकोट हे क्षेत्र कर्नाटक व सोलापूरच्या सीमेवर आहे तेथून पुढे गेल्यावर श्री क्षेत्र गंगापूर आहे प्रख्यात जागरूक दत्तक्षेत्र आहे ते अक्कलकोट हे सुंदर आणि स्वच्छ ठिकाण आहे स्वामींच्या चरणांनी पावन झालेल्या या क्षेत्राला प्रचंड मोठे धार्मिक व ऐतिहासिक महत्व असून स्वामी भक्तांचे माहेर घर आहे तर स्वतेहू हो आता आपण पाहणार आहोत अक्कोलकोट या श नावाचा अर्थ काय अक्कोलकोट हे नाव या ठिकाणाला यासाठी पडले की या परिसरात अक्कलकारा नावाची बहुगुणी वनस्पती मोठ्या प्रमाणावर सापडायची म्हणून या गावास अक्कलकोट असे नाव पडले बुद्धीला आपण अक्कल असे म्हणतो बुद्धी नेहमी स्पष्ट अशा उच्चाराने प्रकट होत असते बुद्धी किंवा अक्कल ही तेज किंवा प्रगभ प्रगल्भ करण्यासाठी आपल्याला अक्कलकारा ही वनस्पती उपयुक्त आहे त्यामुळे अक्कलकोट असे नाव या गावाला पडण्यास हातभार लागला अक्कलकोट म्हणजे बुद्धी किंवा आकलेचे आगार किंवा आकलेचा खजिना समजलं तर आता आपण पाहणार आहोत बुद्धीच्या गावाला जावे बुद्धीच्या म्हणजे अक्कलकोटच्या बुद्धीने भरलेल्या अक्कलकोटला प्रज्ञापूर तसेच धीपूर असेही म्हणतात पुढे स्वामी समर्थांच्या पुनीत व्यवसाया वास्तव्याने अक्कलकोट हे प्रमुख धार्मिक क्षेत्र बनले हे गाव बुद्धीने भारलेले असल्याने या गावात अनेक गावात त्यांनी राहून जनकल्याण केले स्वामी उपासनेने आत्मज्ञानाला खूप महत्व आहे आत्मज्ञानासाठी बुद्धी व अक्कल दोन्ही लागते त्यासाठी आकलेच्या गावी अक्कलकोटला जावे स्वामींनी विचारपूर्वक प्रदीर्घ वास्तव्यासाठी हे गाव निवडले होते आता आपण पाहणार आहोत अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा कोट म्हणजे बुद्धी बुरुज किंवा किल्ला तर श्रोते हो मला सांगा कोट या शब्दाचा अर्थ काय कोट म्हणजे बु बुरुज किंवा किल्ला असा होतो अक्कलकोट म्हणजे बुद्धीचा बुरुज बुद्धीचा किल्ला अगदी तळगावातला शेवटचा माणूस जरी अक्कलकोटला आला तरी त्याच्यावर स्वामींचे हमकास अनुग्रह होईल आपल्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी अक्कलकोटची निवड करताना आपल्या, करता आपल्या भक्तांना स्वामींनी ग्वाहीच दिली होती असे हे गाव महत्वपूर्ण आहे तर नमस्कार सु। तर श्रोते हो तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज हे सगळ्यांशी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आवडला असेल तर सगळ्यांनी म्हणा श्री स्वामी समर्थ धन्यवाद